लोकसभेमध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे, कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. केडीएमसीचे माजी महापौर असणारे रमेश जाधव यांनी आता हा उमेदवारी अर्ज भरलाय, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून दोन उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे आता अर्थातच उलटसुलट चर्चा होती आहे. आणि याविषयी बोलूयात, वैशाली दरेकर आपल्या सोबत आहे, ज्यांना कल्याण डोंबिवली लोकसभेमधून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. वैशालीजी, नेमकं काय घडतंय, आणखी एका उमेदवाराने अर्ज भरल्याचं कळतंय? वैशालीजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर वैशाली यांच्या सोबत पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूयात. मात्र आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कल्याण लोकसभेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आल्याचं कळतंय. आणि प्रदीप भणगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रदीप, काय अधिकची माहिती आहे? दोन अर्ज भरण्यात आलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून. आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे गटाकडून रमेश जाधव यांनी सुद्धा आज फॉर्म भरला, त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे. नक्की वैशाली दरेकर यांना तिकीट उमेदवारी दिली जाणार आहे का रमेश जाधव यांना उमेदवारी दिली जाणार आहे, हे आता असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. त्याचप्रमाणे जर बघितलं तर रमेश जाधव हे केडीएमसीचे माजी महापौर आहेत. त्यांनी अनेक वेळेला कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक लढवून जिंकलेले सुद्धा आहेत, ज्येष्ठ आहेत. त्यामुळे नवा ट्विस्ट आता निर्माण झाला आहे. एबी फॉर्म नक्की कोणाला दिला, रमेश जाधवनं सुद्धा दिला का, हे मात्र गुलदस्त आहे. किंवा वैशाली दरेकर ज्या आहेत ह्यांचा उमेदवारी अर्ज काढून रमेश जाधव देणार, हा पण आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये नवीन ट्विस्ट निर्माण झालाय. प्रदीप, याआधी रमेश जाधव यांनी कधी उमेदवारीची मागणी केलेली होती का, काही चर्चा करण्यात आलेली होती का पक्षश्रेष्ठींसोबत? रमेश जाधव यांचं नाव कुठेही आलं नव्हतं. प्रदीप, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतीये. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि इथल्या उमेदवार वैशाली दरेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. वैशाली ताई, काय नेमकं घडतंय? रमेश जाधव यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे, त्यामुळे मतदारांना नेमकं कळत नाहीये काय चाललंय. नाही, तसं काही कन्फ्युजनची गरज नाहीये. पक्षाचा आदेश आहे, त्याप्रमाणे त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली दरेकर राणे आहेत. काही रणनीती असतात पक्षाच्या, त्याप्रमाणे त्यांनी भरलेला आहे फॉर्म. म्हणजे अधिकृतपणे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता दोन उमेदवार देण्यात आले आहेत कल्याण डोंबिवलीसाठी? हो, आता पक्षाने आदेश दिल्यानंतर त्यांनी तुमचा फॉर्म भरलेला आहे. पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, पक्ष आदेश देतो त्याप्रमाणे आम्ही काम करतो. बरं, वैशालीताई, याबद्दलची काही चर्चा झालेली होती का, तुम्हाला याविषयीची काही माहिती होती का? हो, आम्हाला कल्पना होती याविषयीची, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय चाललं आहे ते. परंतु काही पक्षाच्या टॅक्टिक्स असतात, आम्ही ओपन नाही करू शकत. ठीक आहे, थँक्यू. अगदी. तर वैशाली दरेकर आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी असं म्हटलंय की पक्षाने आदेश दिल्यामुळे दोन्ही उमेदवारांनी आता अधिकृतपणे हा अर्ज भरलेला आहे. पक्षाच्या काही भूमिका असतात आणि त्यासाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा एकदा प्रदीप यांच्याकडे जाऊयात. प्रदीप, वैशाली दरेकर यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे की या सगळ्याची कल्पना त्यांना आधीच पक्षाने दिलेली होती आणि अधिकृतपणे या दोघांनी सुद्धा फॉर्म भरले. अगदी बरोबर आहे, वैशाली दरेकर यांनी सांगितलं होतं कल्पना होती. मात्र वैशाली दरेकर ह्याच उमेदवार असतील का हा सवाल सुद्धा उपस्थित केला जातो आहे. जर दोन फॉर्म भरलेले असतील तर नक्की अधिकृत पत्र कोणाला देणार पक्षातर्फे, एबी फॉर्म कोणाकडे आहे, हे सुद्धा प्रश्न उपस्थित आहे. विशेष म्हणजे ऐन वेळेला उमेदवार बदलून नवीन रणनीती आखली जाते का ठाकरे गटाकडून, हे सुद्धा पाहावं लागेल. आपण जर बघितलं तर रमेश जाधव यांना वैशाली दरेकरपेक्षा जास्त निवडणुकांचा एक्सपिरियन्स आहे. त्याचप्रमाणे त्यांचे कल्याणपूर्व आणि इतर ठिकाणी संबंध सुद्धा चांगले आहेत, त्यामुळे नवा ट्विस्ट हा बोलला जाऊ शकतो. मात्र जोपर्यंत ठाकरेंकडून पत्र कोणाला जातं आणि तेव्हाच उमेदवारी ही अंतिम केली जाईल. अगदी. धन्यवाद प्रदीप या सगळ्या अपडेटसाठी. त्यामुळे ही उमेदवारी नेमकी कोणाला दिली जाणार आहे अधिकृतरित्या पक्षाकडून, हे लवकरच कळेल.
Boom, 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 boom.